नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये। शुभ सकाळ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गृहविभाग अधिवेशनात घेतलेले निर्णय। गृहविभागाने नेमके अधिवेशनात कुठले निर्णय घेतले ते आपण बघतच आहोत। तर त्याच्यामध्ये दोन महत्त्वाचे निर्णय आज बघणार आहोत। पहिला म्हणजे नवीन 13वे पोलीस आयुक्तालय मंजूर करण्यात आलेलं आहे, आणि एक आनंदाची बातमी अशी की पोलिसांना आता फक्त 8 तास ड्युटी, अशा प्रकारचं निर्णय ह्या अधिवेशनात घेण्यात आलेले। तर चला एक एक निर्णय आपण बघणार आहोत, स्वतः गृहमंत्र्याने स्पष्ट केलेले। तर चला बघूया मित्रांनो। तर जे काही 13वं मित्रांनो आयुक्तालय ते होणार आहे मालेगावला। मालेगावला लवकरच पोलीस आयुक्तालय, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन। बातमी बघू शकता मित्रांनो 19 डिसेंबर 2023। तर मालेगाव येथे स्वतंत्र पोलीस आयुक्तालयासाठी गेल्या कित्येक वर्षापासूनच्या प्रलंबित मागणीला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच मालेगावला पोलीस आयुक्तालय अस्तित्वात येणार असल्याचे आश्वासन दिले। आयुक्तालय हे शहराच्या मित्रांनो कायदा व सुव्यवस्थेसाठी अत्यंत गरजेचे असल्याचे मानले जाते। त्यामुळे ह्या निर्णयामुळे शहरवासियांनी समाधान व्यक्त केले आहे। तर मित्रांनो, जर हे आयुक्तालय लवकरच जर याला मंजुरी भेटली तर येणाऱ्या भरतीमध्ये याच्या जागासुद्धा पडणार आहेत, म्हणजे आपल्यासाठीसुद्धा आनंदाची बातमी आहे। फक्त मालेगावसाठी नाहीच तर जी पोलीस भरती करणार आहे मित्रांनो, तर मालेगावला कदाचित 1000 पदांची, जशी काय मीरा भाईंदर व सेविराला 1000 पदांची भरती झाली होती, तशा प्रकारे ही मोठी भरती ह्या मालेगावसाठीसुद्धा होणार आहे मित्रांनो। ह्या व्हिडिओचे प्रायोजक मित्रांनो सिद्धेश्वर हडबे सरांचं नवीन सुधारित 11वी आवृत्ती 2023-24 आलेलं 40,000+ जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण, विद्यार्थीप्रिय बेस्ट सेलर 35,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील QR कोडसह स्मार्ट बुक स्वरूपात अवेलेबल झालेली आहे। याच्यामध्ये मित्रांनो आपलं 2004 ते 2023 झालेल्या 425+ प्रश्नपत्रिकांचे विषय निहाय, सूक्ष्म घटक निहाय, वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणासह सखोल विश्लेषण असलेलं हे पुस्तक बाजारामध्ये दाखल झालेलं आहे मित्रांनो। अधिक माहितीसाठी संपर्क करा 97-67-16-55-94 या क्रमांकावरती। तर तुम्हाला डेमो कॉपीसुद्धा मिळेल, ह्या नंबरला संपर्क करा, डेमो कॉपी बघा आणि निश्चित हे पुस्तक घ्या। कारण 10 पुस्तके 10 वेळा वाचण्यापेक्षा हे एक पुस्तक 1 वेळा वाचा आणि पोलीस व्हा। दुसरी जी बातमी मित्रांनो ते म्हणजे पोलिसांना आता फक्त 8 तास ड्युटी। तर त्याबाबतीतसुद्धा गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं, तो व्हिडिओसुद्धा आपण बघणार आहोत। चला बघूया व्हिडिओ तो। आपल्याला त्या ठिकाणी सापडलेले आहेत, आपलं जे पोलीस दल आहे त्याच्यावरचा तणाव कमी करण्याकरता देखील उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे। वेगवेगळ्या प्रकारे आपला प्रयत्न आहे की पोलिसांना 8 तासाची ड्युटी द्यावी, आणि बऱ्याच ठिकाणी आता आपण जे सुरू केलेलं आहे 8 तासाची ड्युटी आपण पोलिसांना देण्याचा प्रयत्न करतो। अर्थात पूर्ण सरसकट लगेच ते शक्य होत नाहीये, पण मोठ्या प्रमाणात ते काही ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे, आणि हळूहळू सगळीकडे पोलिसांना 8 तासाची नियमित ड्युटी कशी करता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न हा त्या ठिकाणी आहे। तर मित्रांनो ह्या महत्त्वाच्या दोन बातम्या आपण बघितल्या। अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांसाठी मित्रांनो हेल्पिंग गणेश चॅनल अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं असेल तर लगेच करून घ्या। कारण येणाऱ्या पोलीस भरती असो किंवा कुठली भरती असो, सर्व डिटेल इन डिटेलमध्ये माहिती आपण पुरवत असतो। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। निश्चित मित्रांनो व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।